नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, आज ॲग्रोवन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत, तर बुरशीजन्य रोगांचा मुळापासून सर्वनाश आपण कशा प्रकारे करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण केला पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार. आता मित्रो, होतं काय की आपण आल्याच्या लागवडी करतो, आपण अन्य पिकांच्या लागवडी करतो आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आपण ज्यावेळेस बी बुरशी आली त्यावेळेस बी बुरशीनाशक आणायचं मार्केटमधून आणि फवारीत राहायचं, म्हणजे वारंवार आपला शेतकरी लोकांचा पैसा हा जास्त प्रमाणात खर्च होतो. हीच एक संकल्पना मला सुचल्यानंतर आज समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी किंवा बुरशीजन्य रोगांची जर रोकथाम आपल्याला करायची असेल, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती कमी व्हायला पाहिजे असं जर कुणाला वाटत असेल, तर त्यासाठी मित्र शाश्वत उपाय करणं खूप गरजेचं ठरतं. आता मित्र, माझ्या हातात जी ही बाटली तुम्हाला दिसते, तर मी ही कुठल्याही कंपनीची जाहिरात अजिबात करणार नाही. मी तुम्हाला सरळ कंटेन सांगणार आहे आणि ते कंटेन आणून तुम्ही आपल्या शेतावरती आपल्या पिकांवरती भला ड्रिंकिंग करा म्हणा किंवा फवारलं म्हणा तरी चालू शकेल, कारण आपला उद्देश फक्त एकच आहे का बुरशीजन्य रोगांचं जी काही रोग थांब आहे ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे पैसे वाचले पाहिजे. कंपनी कुठली असो, आता माझ्या हातात ही जरी बाटली असेल तरी मी या कंपनीची जाहिरात करणार नाही, कारण आपला चॅनल हा शेतकऱ्यांसाठी हा काय जाहिरातीचा चॅनल अजिबात नाही. आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या वतीने सांगितल्या त्या आपण प्लॉटवरती फीडवरती वापरल्या, शाश्वततेने त्याचे अनुभव घेतले आणि म्हणूनसाठी मी नावासह तुमच्यासाठी लॉन्च. पण मित्र, आता या ठिकाणी जसं आल्याचं प्लॉट आहे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा वारंवार ढगाळ वातावरणामुळं होतो, याच्यासाठी तुम्ही जर ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जर कंटेन आणलं, मग आता याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे तर साधारणपणे ड्रिंकिंगसाठी किंवा मग 200 लिटर पाण्यामधून एक एकराला तुम्हाला एक लिटर द्यायचं, आणि हेच प्रमाण जर तुम्हाला फवारायचं असेल तर लिटरला 5 ml म्हणजे 20 लिटरचा पंप असेल तर 20 पंचे 100 ml म्हणजे जवळपास 13 पंप असतात आणि त्याचंही वापरण्याचं प्रमाण जवळपास 800 ते 1000 ml पर्यंत जातं, म्हणजे 1 लिटर पर्यंत. आता मित्र, तुम्ही म्हणणार का नेमकं बा आपण बुरशीनाशक आणून फवारतो आणि हे बी आणून फवारतो, पण मित्र हा कन्सेप्ट असा आहे हा ट्रायकोडर्मा व्हिरिडीचा की हे एक सूक्ष्म जीवाणू या ट्रायकोडर्मा व्हिरिडीमध्ये आहे, सूक्ष्म जीवाणू. आता हे जीवाणू ज्यावेळेस बी आपण फवारू किंवा ड्रिंकिंग करू तर यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजे गुणाकार होणार, यांची संख्या वाढत जाणार आहे. आपण जशा बी फवारण्या करू तशा बी बुरशीजन्य रोगांच्या माध्यमात जे काही हे जीवाणू काम करणार आहे यांची संख्या या जमिनीत वाढणार आहे, म्हणजे यांचा अटॅक जो बुरशीवरती आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे, आणि तो जर अटॅक तितक्या प्रमाणात झाला तर बुरशीजन्य रोग आपल्या शेतामधून किंवा आपल्या पिकावरून कायमचे गायब होणार आहे. आता हा बेसिकली लाईफ लाँग कन्सेप्ट आहे. आता मित्र, ज्यावेळेस आपण अन्य दुसरे रासायनिक जे बुरशीनाशक आणतो तो वापरतो, पाऊस होतो त्याचा पिरियड संपून जातो 7-8 दिवस 12 दिवस तर लई झाले, 12 दिवसानंतर परत फवारणी करावं लागते, मग अशा वेळेस जर ट्रायकोडर्मा व्हिरिडीची फवारणी केली तर बुरशीजन्य जे काही बुरशी आहे त्यांना रोकथाम करण्यासाठी यातले सूक्ष्म जीवाणू खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता विशेष करून याची किंमत जास्त काही नाही आहे, 1 लिटरची किंमत जवळपास 250 रुपये. मग इतकं स्वस्त जर आपल्याला बुरशीनाशक जर जैविक पद्धतीने सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमात जर मिळत असेल तर आपण जर याच्या फवारण्या केल्या तर याची संख्या वाढत राहील, जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा जो काही प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती आहे, जे संवेदनशील पिकं वा बुरशीच्या माध्यमात आहे अशावरती चांगला परिणाम आपल्याला दिसून. आता मित्र, हा कन्सेप्ट असा आहे की एक कोंबडी आणायची, तिचे अंडे आणि तिच्यापासून पिल्लं काढून इतका मोठा विस्तार करायचा. आता आपण मार्केटमधून बुरशीनाशक आणतो म्हणजे कोंबडी आणतो डायरेक्ट कापून खाऊनच टाकतो, परत काहीच राहत नाही, पण याच्यातून पुढे निर्मिती होत राहणार आहे, म्हणूनसाठी बुरशींचा कायमसाठी जो काही प्रादुर्भाव आपल्या पिकावरती आहे तो आपल्याला थांबवण्यास मदत होणार. आता मित्र, शेती थोडं डोकं लावून करण्याचा भाग आहे. आता ही संकल्पना मला या आल्यामुळं सुचली, कारण दर 15 दिवसाला ढगाळ वातावरणामुळे या आल्याला आपल्याला ॲग्रोवन मराठीचा लाईव्ह प्लॉट आहे, दरवेळेस आपल्याला ती फवारणी करावी लागते, आणि म्हणून
रात्री माझ्या डोक्यात आलं का जर आपण अशा पद्धतीने फवारण्या जर केल्या तर जेणेकरून बुरशीजन्य रोग आपल्याला आत्ता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कशा प्रकारे टाळता येतील कायम स्वरूपाचे, तर त्याच अनुषंगाने हे डोकं लावण्यात आलं आणि म्हणूनसाठीच हा व्हिडिओ आज ॲग्रोन मराठीने समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित केला. याच पद्धतीने किडीचं नियंत्रण कसं आहे त्याच्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू, कारण खूप मोठा व्हिडिओ हा पण झाला. आता पहिल्यांदा तर बुरशीचा कार्यक्रम संपला, दुसऱ्यांदा कीटकांचा कार्यक्रम संपून जाईल आणि हे दोन कार्यक्रम संपले म्हणजे आपली शेती निरोगी जाईल. तर मित्रांनो, बुरशीजन्य रोगांची मुळापासून सर्वनाश करण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा. परत एकदा वापरण्याचं प्रमाण सांगतो, फवारणीसाठी साधारण लिटरला 5 ml, 200 लिटरच्या पंपाला 100 ml, आणि ड्रिंकिंगसाठी साधारणपणे 200 लिटर पाण्यातून तुम्ही जर ड्रिंकिंग केली तर साधारण 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये लागतं आहे, आणि त्या पद्धतीने ती ड्रिंकिंग केली तरी जमिनीतून सुद्धा आल्याला जे जमिनीत आल्याला जी बुरशी लागते खाली खोडाला म्हणजे ज्या गट्ट्याला, तर ती बुरशी जवळपास लागत नाही. आणि अशा पद्धतीने आपण जर ड्रिप म्हणून म्हणा किंवा डायरेक्ट ड्रिंकिंगमधून म्हणा जर हे ट्रायकोडर्मा व्हेरिडिटी दिली तर आल्याच्या बाबतीत तरी एक्स्पेशली गट्ट्याला कुठची बुरशी लागणार नाही, आणि गुट्ट्याला जर बुरशी लागली नाही तर आल्याच्या पिकाला मरण. आता कारप्याच्या माध्यमात पुढे कसं आहे तर तोही बुरशीजन्यच रोग असतो, आणि त्याच्या जर फवारण्या आपण या ट्रायकोडर्मा व्हेरिडिटीच्या माध्यमात केल्या तर खूप चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. तर मित्रांनो, परत एकदा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.